नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? चला तर मग सुरू करूया इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र. मागील व्हिडिओमध्ये आपण पहिलं प्रकरण इतिहासाची साधने सुरू केलं होतं. त्यामध्ये आपण सुरुवातीला इतिहास म्हणजे काय, त्यानंतर इतिहासाची साधने आपण कशाला म्हणतो, त्यानंतर मग सुरुवातीला लिखित साधने, त्यानंतर लिखित साधनामध्ये वृत्तपत्रे, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया अर्थात PTI हे घटक पाहिले होते. त्यानंतर आपल्याला पेज नंबर 2वरती सुरुवातीला माहिती आहे का तुम्हाला नावाचं एक सदर दिलेलं आहे, त्यामध्ये छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती ही विश्वसनीय असते. उदाहरणाचं सांगितलं आहे, उदाहरणार्थ माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला आहे, आणि सदर ग्रंथ संशोधन संदर्भ व प्रशिक्षण विभागाअंतर्गत तयार केला आहे. पण महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे छापील माध्यमामध्ये भारत सरकारच्या जे प्रकाशन विभाग आहे त्या विभागामार्फत काढण्यात येणारा जो वार्षिक आहे त्या वार्षिकामध्ये असलेली जी माहिती ती विश्वसनीय असते. त्यासाठी माहिती आणि प्रसारण, उदाहरणार्थ सांगितलं आहे पहा, माहिती आणि प्रसारण खात्यानं इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला आहे, आणि सदर ग्रंथ म्हणजे हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ संशोधन संदर्भ व प्रशिक्षण विभागाअंतर्गत तयार केलेला आहे. आणि मग पहा या ग्रंथामध्ये काय आहे, तर या ग्रंथामध्ये भूमी, लोक आणि राष्ट्रीय प्रतीके, लोक राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसारमाध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रामधील घटनांचा आढावा, सर्वसाधारण उपयुक्त माहिती यांचा समावेश आहे. म्हणजे या सर्व घटकांची माहिती या वार्षिकामध्ये दिलेली आहे, आणि अशा माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिणं शक्य होतं. त्यासाठी त्यांनी एक आपल्याला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी त्यांनी वेबसाईट दिलेली पहा, www.publicationdivision.nic.in. सुरुवातीला पहा टपाल तिकिटे. आता हे एक इतिहासाचं साधन आहे. मग कसं, तर टपाल तिकिटे हे स्वतः काही बोलत नसले तरीही इतिहासकर्त्यांना बोलके करतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतक आहेत टपाल तिकिटामध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. आपण सर्वांनी टपाल तिकीटं पाहिलेलीच असतील. इथे चित्रामध्ये पहा आपल्याला काही टपाल तिकीटं दिसत आहेत. हे सर्व टपाल तिकिटांचे फोटो पाहिल्यानंतर किंवा चित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की तिकिटांच्या आकारामधील वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात. म्हणजे बदलत्या काळानुसार टपाल तिकिटे बदललेले असतात. मग त्या काळामध्ये त्या काळामध्ये असलेली टपाल तिकिटे हे आपल्याला विशिष्ट प्रकारची त्या काळातली माहिती सांगण्याचा सांगत असतात. टपाल खाते हे राजकीय नेत्यावर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, स्वर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्तीनिमित्त तिकीट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. जसं आता आपण पाहिलं चित्रामध्ये वेगवेगळ्या टपाल तिकिटांवर वेगवेगळे फोटो होते पहा, मग त्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्या काळामधले नेते वगैरे या सर्वांची माहिती आपल्याला त्यातून मिळते, आणि तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो.
आता इथं माहिती आहे का तुम्हाला नावाचं एक सदर दिलेलं आहे पहा. 1977 भारत सरकारने जाल कुपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केलं आणि जाल कुपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. फार महत्त्वाची गोष्ट सांगितली त्यामध्ये. 1977 भारत सरकारने जाल कुपर नाव कुपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केलं कारण जाल कुपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. म्हणजे जागतिक पातळीवर त्यांनी टपाल तिकिटांचा अभ्यास केला आणि मुंबईत पारसी कुटुंबात जन्मलेल्या कुपर यांनी इंडियाज स्टॅम्प जर्नल चे संपादन केलं आणि भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली आणि या विषयावर पुढे त्यांनी पुस्तके लिहिली आणि या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिलं. म्हणजे ह्या जो त्यांचा टपाल तिकिटांचा अभ्यास होता त्या अभ्यासाचा त्यांनी या जो छंद होता त्या छंदाला शास्त्रीय स्वरूप दिलं. भारतीय अर्थात जागतिक पातळीवर त्यांनी वेगवेगळ्या टपाल तिकिटांचा अभ्यास केला. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कुपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेलं टपाल तिकीट हे महत्त्वाचं साधन आहे. पहा त्यांच्यावर एक टपाल तिकीट काढलेलं आहे. पहा या टपाल तिकिटावर त्यांचा फोटो आहे, आपण पाहू शकता. जाल कुपर टपाल तिकीट त्याला नाव दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे ते म्हणजे भौतिक साधने. मग आपण भौतिक साधने कशाला म्हणतो हे आपलं झालेलं आहे आता 8वीमध्ये 6वीमध्ये, परंतु माहिती म्हणून पुन्हा एकदा सांगतो. जे वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू वास्तू आणि त्यांचे अवशेष या त्यांना आपण भौतिक साधने असं म्हणतो. त्यामध्ये फक्त वस्तू वास्तू नाही तर अनेक साधनं त्यामध्ये समाविष्ट आहेत. ते सर्व आपण अभ्यासलेले आहेत. तर आधुनिक भारताची भौतिक साधनं कोणती आहेत? तर नाणी, प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, वस्तू संग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य, हे सर्व इतिहासाची भौतिक साधनं आहेत. भौतिक साधनामध्ये सुरुवातीला नाणी. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. म्हणजे नाणी त्यांच्या स्वरूपामध्ये कसा बदल झाला हे जर आपण अभ्यासलं तर त्यामधून आपणास इतिहास समजतो. नोटा छापण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते आणि तिचं मुख्यालय कुठं आहे? मुंबई या ठिकाणी. 1950 ते आजतागायची नाणी त्यात वापरलेली धातू, त्यांचे आकार, त्यावरील वैविध्य यावरून आपणास समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात. मग आता कोणते प्रश्न समजतात? उदाहरणार्थ सांगितलेले पहा, लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी काही नाणी आहेत. शेती व शेतकऱ्यांचं महत्त्व सांगणारी काही नाणी आहेत. पहा जसं आपल्याला चित्रामध्ये दाखवलेले पहा, इथं 1 रुपयाचं नाणं दाखवलेलं पहा, त्यावर ती शेतकऱ्याचं शेतीचं जे धान्याचं कनिष्ठ असतं त्याचं चित्र दाखवलेलं आहे. पहा अशा प्रकारची अनेक नाणी आपल्याला त्या त्या काळातील इतिहास हे त्या नाण्यावरून समजतो. हे नाणं आपण पाहू शकता, कुठंतरी खोदकाम करताना हे सापडलेलं आहे. त्यानंतर पहा हे वेगवेगळ्या नाण्यांचे चित्र आहेत, बदलत्या काळानुसार कसे बदलत गेले ते. त्यानंतर हे पहा हे खूप जुने असे नाणे आहेत. आणि आता असे पैसे कोणी वापरले आहेत, म्हणजे हे पैसे आपण कदाचित हे नाणे आपण पाहिलेले पण असतील. अशा पद्धतीने आपल्याला नाण्यावरून आणि नोटांच्या छपाईवरून इतिहास समजतो. पुढचा मुद्दा आहे संग्रहालय.
भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्यांची वैशिष्ट्ये सांगणारे वस्तू संग्रहालय आहेत. म्हणजे जवळपास भारताच्या सर्वच राज्यांमध्ये, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या राज्यांची काही वैशिष्ट्ये असतात, ती वैशिष्ट्ये सांगणारी वस्तू संग्रहालय आहेत. आणि मग त्यावरून आपणास त्या त्या राज्यांचा इतिहास समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ पहा, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँकेचं पुणे शहरातील संग्रहालय. सरकारी संग्रहालयांखेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालयं उभारतात. फक्त सरकारी संग्रहालय नाही, तर काही लोकांना छंद म्हणून नोटा गोळा करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारची नाणी जमा करणं अशा प्रकारचा छंद असतो, आणि त्यातून ते स्वतःचं एक संग्रहालय उभारत असतात. चित्रामध्ये पहा, काही संग्रहालय आहेत. नवी दिल्ली या ठिकाणी असलेलं राष्ट्रीय संग्रहालय, सालार जंग संग्रहालय, हैदराबाद या ठिकाणी असलेलं सरकारी संग्रहालय, मद्रास या ठिकाणी असलेलं भवदाजी लाड संग्रहालय मुंबईला आहे, भारतीय संग्रहालय कोलकाता या ठिकाणी आहे, प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय जे मुंबईला आहे, केलिको वस्त्र संग्रहालय आणि आंतरराष्ट्रीय गुडिया संग्रहालय असे काही संग्रहालय आहेत. अशा प्रकारची भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्याचे वैशिष्ट्य सांगणारी काही संग्रहालय आहेत. त्याशिवाय काही संग्रहालय हे सरकारी संग्रहालयाशिवाय काही संग्राहकी स्वतःची म्हणजे खाजगी संग्रहालय आहेत. ते अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरणार्थ नाणी, नोटा, विविध आकारातील दिवे, आडकित्ती, क्रिकेटचे साहित्य हे सर्व खाजगी संग्रहालय संग्राहक म्हणजे काही वैयक्तिक लोक स्वतःच एक संग्रहालय छोटं मोठं तयार करतात. आणि वेगवेगळ्या काही लोक नाण्यांचं, काही नोटांचं, तर काही ठिकाणी दिवे वेगवेगळ्या प्रकारचे किंवा क्रिकेटचं वेगवेगळं साहित्य बदलत्या काळानुसार, या सर्वांचे वेगवेगळ्या प्रकारचे संग्रहालय असतात. आणि त्यावरूनही आपल्याला इतिहास समजण्यास मदत होते. असो, पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये.